क्या बात है, कामावरून आलात पण थकला नाही. ओके, बॉर्न टू विन प्रायोजित आणि बाराखाडी दिल से आयोजित आजच्या स्वप्न बघा स्वप्न जगा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, स्वप्न कोण बघत नाही, बघता ना स्वप्न, बघता स्वप्न, लहानांना मोठं होण्याची स्वप्न पडतात, मोठ्यांना पुन्हा एकदा लहान, तरुणांना तरुणींची स्वप्न पडतात, तरुणींना विचारायला हवं. पण स्वप्न प्रत्येक माणूस बघत असतो आणि या स्वप्नांना उभारी मिळण्यासाठी आपल्याला सातत्याने काहीतरी हवं असतं. मित्रांनो, मी ज्याचा उल्लेख केला बॉर्न टू विन या संस्थेचं, हे एक योगदान आहे गेल्या काही वर्षापासून की तुम्ही जर स्वप्न बघत असाल तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ती पुन्हा एकदा जगण्यासाठी स्वतःच्या विविध प्रशिक्षण क्रमांद्वारे ते आपल्याला मदत करत असतात. त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रतिनिधी पाठी आहेतच, त्यांच्याकडून तुम्ही नंतर माहिती घेऊ शकता. पण या स्वप्नांबद्दल अधिकीने जर काही सांगायचं झालं तर बाराखडी दिलसे हा देखील असाच एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असते ज्याच्याद्वारे समाजातील खरेखुरे आयडॉल्स, हल्ली कार्यक्रम लागतात ना इंडियन आयडॉल्स वगैरे, पण समाजातले खरेखुरे आयडॉल्स असे ज्यांचं ह्या समाजामध्ये काहीतरी योगदान आहे, त्यांनी ह्या समाजासाठी काहीतरी केलं आहे, ज्यांच्याकडून खरोखर प्रेरणा घेतली जाऊ शकते, अशा व्यक्तींना आपण बाराखडी दिलसेच्या या मंचावरती आमंत्रित करतो आणि त्या व्यक्ती तुमच्यासोबत संवाद साधतात. मित्रांनो, आज अशीच तीन मानाची पानं आज आपण उलगडणार आहोत. निश्चितच या संवादाला सुरुवात होण्यापूर्वी मला असं वाटतं की आज जे पहिलं मानाचं पान आपण उलगडणार आहोत त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तरपणे बोलणं गरजेचं आहे. आज ज्या व्यक्तीला आपण इथे प्रथम मंचावरती बोलवणार आहोत, या व्यक्तीचं महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमध्ये एक वेगळं योगदान गेले 30 वर्ष राहिलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये ते गेले 30 वर्ष स्वतः एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत आणि अनेक कार्यकर्ते त्यांच्या हाताखाली घडलेले आहेत. यासोबतच ते स्वतः व्यवसायाने डॉक्टर असूनसुद्धा साधना या प्रबोधन करणाऱ्या मासिकाचे ते संपादक आहेत. त्यांच्याबद्दल खास सांगायचं झालं तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांना जरी ओळखलं गेलं तरी देखील मला आठवत आहे की व्यसनमुक्ती या एका विषयावरती देखील त्यांचं गेले अनेक वर्ष काम चाललेलं आहे. मित्रांनो, अनेक तरुण तरुणी त्यांच्याकडे त्याबद्दल मार्गदर्शन घेत असतात आणि खास सांगायचं झालं तर स्वतःच्या महाविद्यालयीन कारकिर्दीमध्ये, जे इतर कोणाला माहीत नाही ते गुपित मला इथे सांगावं असं वाटतंय की स्वतःच्या महाविद्यालयीन कारकिर्दीमध्ये ते एक चांगले कबड्डीपटू होते जे भारतातर्फे बांगलादेशीय कबड्डीमध्ये खेळले. मित्रांनो, अशा व्यक्तीला इथं आमंत्रित करत असताना, तुमच्यासोबत संवाद साधायला आमंत्रित करीत असताना बाराखडी दिलसे परिवारातर्फे मला अतिशय आनंद होत आहे. तर मित्रांनो, आपण अधिक वेळ न घालवता त्यांना आपण इथे मंचावरती बोलूया. मित्रांनो, आपण स्वागत करूया महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये स्वतःचा अमूल्य असा वाटा असणारे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. बॉर्न टू विनच्या प्रतिनिधींना मी इथे आमंत्रित करतो. श्रीयुत नागेश डोंगरे, त्यांनी डॉक्टरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मित्रांनो,
इथं माझ्या मागे जो फलक लावलेला आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की स्वप्न बघा आणि स्वप्न जगा. आता या बाबतीमध्ये त्यांनी मला का बोलवलं मला माहीत नाही, याचं साधं कारण असं की मी काय स्वप्न बघितलं म्हणजे 1970 साली मी MBBS झालो, म्हणजे मी MBBS हून आता 42 वर्ष होतील. साधारणपणे MBBS झाल्यानंतर माणूस स्वप्न काय बघतो, जमेल तितक्या लवकर गाडी घ्यावी, गाडी घेऊन झाल्यानंतर शक्य असेल तर बंगला बांधावा, त्याच्यानंतर मोठी हॉस्पिटल बांधता आलं तर अधिक चांगलं, पुढं वगैरे वगैरे वगैरे. तर आता माझं आजच्या परिभाषेमध्ये बोलायचं तर दळभद्री स्वप्न असं होतं की आपण लवकरात लवकर प्रॅक्टिस बंद करायची आणि चळवळीचा फुल टायमर व्हायचा. त्याच्यामुळे साधारण 12 वर्ष मी 2 दवाखाने चालवले, 12 वर्ष मी माझं हॉस्पिटल चालवलं. आजही डॉक्टरीचे व्यवसाय चांगले चालतात, त्यामुळे 40 वर्षापूर्वी तर काहीच अडचण नव्हती. मग मला कंटाळा आला व्यवसाय करायचा, पैसे मिळवायचा, आणि मी असं ठरवलं होतं की हे काय आपण आयुष्यभर करणार नाही. त्यामुळे माझ्या बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे मी 82 साली माझा दवाखाना आणि हॉस्पिटल बंद केलं. त्याच्यानंतर गेल्या 30 वर्षामध्ये माझ्यावर विश्वास ठेवा, मी स्वतःसाठी एकही पैसा मिळवलेला नाही. मी 30 वर्ष चळवळीतला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जगतो. त्यामुळे अशा माणसाचं स्वप्न जगणं म्हणजे खरं तर स्वप्न बघणं हे आजच्या दिवसामध्ये थोडं अवघड आहे, किंबहुना अव्यवहारी आहे. बरं, एवढ्यानेच भागत नाही. त्यांनी मला जे काही ईमेल पाठवलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की तुम्ही यावं, विद्यार्थ्यांशी बोलावं, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल वगैरे वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांना काय मिळेल ती मिळायची ती तुम्हाला मिळेल, पण पहिली प्रेरणाच्या ऐवजी झटका संयोजकांना बसला, कारण त्यांना असे फोन यायला लागले की दाभोलकरांचं भाषण रद्द करा, कारण दाभोलकर हे अत्यंत घातक वक्ते आहेत आणि ते अमुक अमुक आणि तमुक तमुक बोलतात आणि त्यांच्यामुळे त्यांचं तुम्ही भाषण होऊ देऊ नका. त्याच्यामुळे मी जी काही प्रेरणा देणार ती नक्कीच अशी असली पाहिजे की जी अजून काही जणांच्या समाजातल्या हितसंबंधांना थेट विरोध करते. एका अर्थाने मला असं वाटतं की हा प्रेरणेचा विजय आहे. म्हणजे मला असं आठवतं की ज्या वेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झालेली नव्हती त्यावेळेला मला दांडगी हाऊस असल्यामुळे मीच भाषणं द्यायचो, 3 दिवसाची माझीच व्याख्यानमाला लागायची, साधारणपणे 1.5 तासाच्या भाषणानंतर मी इंटरव्हल घ्यायचो, असे रोज 3 तास असे मी 3 दिवस व्याख्यानं द्यायचो, भरपूर गर्दी असायची. कराडला माझं एक व्याख्यान होतं, हॉल गच्च भरलेला होता, पहिल्या खुर्चीमध्ये म्हणजे पहिल्या रांगेतल्या खुर्चीवर एक म्हातारा माणूस बसलेला, तिन्ही दिवस जोरजोरात टाळ्या वाजवून तो मला प्रतिसाद द्यायचा. तिसऱ्या दिवशी माझं व्याख्यान संपलं आणि संपल्यानंतर ज्यावेळी मी परत निघालो त्यावेळी तो मोठ्या आस्थेने माझ्याकडे आला आणि तो असं म्हणाला की मुला तुला एक सांगू का? तर मी म्हटलं सांगा. मग त्याने प्रेमाने माझा हात हातामध्ये घेतला आणि तो म्हणला पण तू ऐकशील का? मी म्हटला तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, तुम्ही सांगा तर खरं. प्रेमाने हातामध्ये घेतलेला हात प्रेमाने दाबत तो मला असं म्हणाला तू जे हे काम करतोयस ना ते शक्य तितक्या लवकर बंद कर. तर मी म्हटलं का? तुम्ही तर पहिल्या रांगेत बसून 3 दिवस मला टाळ्या वाजवत होता. ते म्हणले बरोबर आहे, पण तू जे गेले 3 दिवस सांगतोयस ना ते मी आयुष्यात 30 वर्ष सांगितलं, घरच्यांना पटलं नाही
दारचाना पटला नाही, सगळीकडे मी वाईटपणाचा धनी ठरलो, तर तुला नसता धंदा करायला कोणी सांगितलंय स्वतःचा चांगला प्रॅक्टिस बंद करून? तो काही माणूस मला खरं सांगतो गेल्या 27 वर्षात परत भेटला नाही, पण जर तो भेटला चुकून तर मी त्याला असं सांगू शकेन की बाबा दाभोलकरांनी काही केलं ते केलं, पण निदान दाभोलकरांना पुढच्या पिढीला स्वप्न दाखवायला बोलवावं असं वाटलं एवढं देखील क्रेडिट काय कमी नाही ना। आता म्हणजे मी तुमच्याशी काय बोलणार आहे, मी तुम्हाला त्यांनी मला 1 ते 15 तास वेळ दिलाय, साधारणपणे 10 मिनिटं कार्यक्रम उशिरा झाला सुरू, त्यामुळे मी 1 तास बोलेन, 15 तास बोलणार नाही, माझी बोलण्यात काही अडचण नाही, 7:30 माझ्या कल्पनेप्रमाणे पुढचे वक्ते येणार आहेत आणि त्यांना ऐकायला तुमच्याप्रमाणे मीही उत्सुक आहे। तेव्हा मी काय विचार करतो किंवा विचार पेरू इच्छितो आणि त्याला अनुषंगून काय आचार करतो हे वेळेच्या उपलब्धतेमध्ये शक्य होईल तसं मी तुमच्याशी बोलणार आहे। आमच्या विचाराची जी चतुःसूत्री आहे ती चतुःसूत्री काय आहे? नंबर 1, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं। नंबर 2, दिशाभूल आणि शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं। नंबर 3, धर्माची कृतिशील आणि विधायक चिकित्सा करणं। आणि नंबर 4, व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं। आता हे जर मी तुम्हाला या पद्धतीने सांगत राहिलो तर मग कदाचित मी प्राध्यापकाचं भाषण दिलं असं होईल, चळवळीतला कार्यकर्ता बोललो असं होणार नाही। त्यामुळे यातल्या प्रत्येक गोष्टीशी जो चळवळीचा संबंध आहे त्याच्यासह मी तुमच्याशी बोलणार आहे। म्हणजे मी तुम्हाला पहिली चतुःसूत्री सांगितली, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं, म्हणजे काय? मी तुम्हाला सांगतो की आता आपल्याला सगळ्यांना हा पंखा चालू करू नको ना राजा, हां तिकडचा कर, आपल्या सगळ्यांना माहीत आहे सत्यसाईबाबा आता वारले, पण त्याची स्पेशालिटी काय होती? तुम्ही त्यांना भेटायला गेला तर ते हवेत ना असा मोकाळे, नको पंखा इथला चालू करूच बेटा, तुम्ही त्यांना भेटायला गेला तर ते हवेत ना असा मोकळा फिरवायचे आणि तुमच्या हातावर अंगारा ठेवायचे, तुम्ही त्यांना भेटायला गेला तर हवेत ना मोकळा हात फिरवून तुमच्या हातावर सोन्या चांदीचे अंगठी ठेवायचे, आणि भेटायला आलेल्या माणसांना हवेत ना मोकळा हात फिरवून सोन्याचं लॉकेट आणि रत्नाचा हार देखील त्यांनी दिल्याच्या कहाण्या मौजूद आहेत। लक्षात एवढंच ठेवायचं की तुमच्या माझ्यासारखा चिल्लर माणूस जर भेटायला गेला तर ते हवेत ना फिरवून त्याला अंगारा द्यायचे, कुणी आमदार खासदार भेटायला गेला तर हवेत ना हात फिरवून त्याला सोन्या चांदीची अंगठी द्यायचे, कुणी राष्ट्रपती पंतप्रधान बडा भांडवलदार भेटायला गेला तर हवेत ना मोकळा हात फिरवून त्याला सोन्याचं लॉकेट द्यायचे, कारण बाबा देखील भक्ताला त्याच्या लायकीप्रमाणेच देत असतो। त्यामुळे आपली लायकी काय? तर बाबाच्या हातनं आलं म्हणून राखेला अंगारा म्हणायचं, आणि ते असं म्हणायचे की माय मिरॅकल इज माय व्हिजिटिंग कार्ड, माझे चमत्कार करण्याची शक्ती ही त्या जगन्नियंत्यानी मला दिलेली व्हिजिटिंग कार्ड आहे की तुम्हा आज्ञापामरांना कळावं की तुमच्या उद्धारासाठी आलेला माणूस तुम्हीच। ते येणार होते लातूरला, आम्ही सगळे त्याच्याविरुद्ध भाषण करत होतो, आम्ही त्याच्याविरोधी चळवळ करत होतो, आम्ही चमत्कारांना आव्हान देत होतो। आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे त्यांचे परमभक्त होते, सत्यसाईबाबा लातूरला येण्याच्या आधी 48 तास लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलून आत ठेवलेलं होतं की ही माणसं डोक्याला ताप देणार। मग विधानसभेचा पहिला दिवस होता, पहिल्या दिवशी खरं तर श्रद्धांजलीच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी हजर राहावी अशी कल्पना असते, पण त्यावेळी मुख्यमंत्री सत्यसाईबाबांच्या कार्यक्रमाला गेले, सत्यसाईबाबांनी भाषण सुरू केलं, भाषण सुरू करताना आपला मोकळा हात असा दाखवला, मोकळा हात मधीच 5 मिनिटांनी भाषण थांबवलं, हवेत ना असा मोकळा हात फिरवला, सोन्याची साखळी काढली आणि मुख्यमंत्र्यांचे धाकटे बंधू दिलीपराव देशमुख यांना दिली,
आजही ती त्यांच्या गळ्यामध्ये आहे. पुन्हा भाषण सुरू केलं, पुन्हा 20 मिनिटांनी मध्येच भाषण थांबवलं, मोकळा हात आलोपने फिरवला, दुसरी सोन्याची साखळी काढली आणि ती विलासराव देशमुखांना दिली. शेवटपर्यंत ती विलासराव देशमुखांच्या गळ्यात होती आणि अगदी भाषण थांबवता थांबवता खालनाचा हात फिरवला, अंगारा काढला आणि जमलेल्या बाया बापड्यांना वाटला. म्हणजे जे आम्ही सांगत होतो ते याचं देही याचं डोळा लोकांना बघायला मिळालं. मुद्दा आहे माझ्या विवेचनाचा तो पुढचा आहे. ही गोष्ट माझ्या लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकामध्ये मी लिहिली. एके दिवशी मला महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक सचिव पटेल त्यांचं नाव, त्यांचं असं पत्र आलं की डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कळवण्यास आनंद होतो की तुमच्या लढे अंधश्रद्धेच्या या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि तो मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते घेण्यासाठी तुम्ही औरंगाबादला 25 नोव्हेंबरला यावं. आता मी जावं काय? मी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं ते तिथं जर माझं पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये आहे ऐसे कैसे झाले भोंदू या नावाचं ते पुस्तक आहे. मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पुस्तकातला बाकीचा भाग सोडा, मी त्यांना लिहिलेल्या पत्रातलं एक वाक्य असं होतं, तिखट होतं थोडं, भारतीय संविधानाशी विसंगत वर्तन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हातून मी माझा पुरस्कार स्वीकारू इच्छित नाही. आता मी एवढा बेजबाबदार कार्य करता नाही की कुणी जर आपलं कौतुक करत असेल तर जा, मला नाही तुझ्याकडनं कौतुक करून घ्यायचं एवढं म्हणण्यात उद्धट माणूस मी नाही. भारतीय संविधान राबवण्याची जबाबदारी ज्या मुख्यमंत्र्यांच्यावर आहे त्या मुख्यमंत्र्यांना जाहीर तुम्ही संविधानाशी विसंगत वर्तन करता असं म्हणण्या एवढा बेजबाबदार कार्य करता मी नाही. ती देखील मी ते लिहिलं. मी का लिहिलं? कारण जे कुणी आपण हे सगळेच